नमस्कार स्वागत आहे तुमचं एम पी एस सी वॉरियर्स या यूट्यूब चॅनलवर आज आपण मॉडल्स शिकणार आहोत मॉडल्सचं स्पेलिंग नीट बघून घ्या एम ओ डी ए एल एस असं आहे डी ई एल एस झालं तर अर्थ बदलतो ठीक आहे तर आज आपण मॉडल्स शिकणार आहोत सगळ्यात अगोदर मॉडल्सची व्याख्या बघूयात डेफिनेशन बघूयात मॉडल्स आर स्पेशल इव्हेंट्स बिकॉज दे प्रोव्हाइड ॲडिशनल इन्फॉर्मेशन अबाउट द मेन वर्ब दॅट फॉलो इट म्हणजे वाक्यामधील जे मेन वर्ब किंवा मुख्य क्रियापद असतं याच्याबद्दल जास्तीची माहिती आपल्याला कोण सांगत असतं मॉडेल सांगत असतं ठीक आहे तर सगळ्यात अगोदर बघूयात आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॉडेल काय काय आहेत दे आर ऑलवेज ऑक्झिलरी वर्ब्स ऑक्झिलरी वर्ब्स म्हणजे काय तर हेल्पिंग वर्ब्स हेल्प करायचं काम करता येते कोणाला मेन वर्बला ठीक आहे त्याचप्रमाणे मॉडेल्स आर ऑलवेज कम इन व्ही वन फॉर्म व्ही वन फॉर्म म्हणजे काय तर वर्बचं पहिलं रूप ज्याला एस ईडी -E किंवा आय एन जी असं कोणतंही चिकटलेलं नसतं एखादा शब्द ठीक आहे असा कोणताही शब्द त्याला लागलेला नसतो व्ही वन फॉर्ममध्ये आपल्याला ते सापडत असतं उदाहरण द्यायचं झालं तर कॅन कॅन हे मॉडेल तुम्हाला कधीच तुम्हाला त्याच्या मागे एस किंवा डी किंवा आय एन जी असं काही लागलेलं ला दिसणार नाही ठीक आहे ते दे आर ऑलवेज इन व्ही वन फॉर्म त्याचप्रमाणे मेन वर्ब्स अराईव्ह आफ्टर मॉडल इन व्ही वन फॉर्म मॉडलनंतर मेन वर्ब येत असतं जे की व्ही वन फॉर्ममध्येच असतं ते देखील व्ही वन फॉर्ममध्ये असतं हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे बऱ्याचदा परीक्षेमध्ये एरर फाइंड आउट करायला सांगतात ऑब्लिक 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 देऊन बऱ्यापैकी ऑप्शन तुम्हाला दिलेले असतात आणि कोणतं सेंटेन्स करेक्ट आहे असं ज्यावेळेस मॉडेलच्या संबंधी तुम्हाला प्रश्न विचारले जातात त्यावेळेस तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं की मॉडल देखील व्ही वन फॉर्ममध्ये येत असतं त्याचप्रमाणे मॉडल नंतर येणारं जे मेन वर्ब आहे ते देखील व्ही वन फॉर्ममध्येच असायला पाहिजे ठीक आहे एक उदाहरण बघूयात ही शूड गो आता याच्यामध्ये शूड हे काय आहे मॉडेल आहे जे की व्ही वन फॉर्ममध्ये आहे आणि त्याला फॉलो करणारं गो हे जे मेन वर्ब आहे ते देखील कशामध्ये दिसत आहे तुम्हाला व्ही वन फॉर्ममध्ये तर असाच सिक्वेन्स हवा आहे ठीक आहे वॉट इज द यूज ऑफ मॉडेल मॉडेलचा काय उपयोग होतो ते बघूयात टू शो परमिशन पॉसिबिलिटी विश ब्लेसिंग डिझायर ॲडवाईस ॲबिलिटी रिस्पॉन्सिबिलिटी एवढ्या सगळ्या गोष्टी मनातील इच्छा भावना दाखवण्यासाठी आपण मॉडेलचा वापर करत असतो मूड्स या इंग्लिश शब्दापासनं मॉडेलची निर्मिती झालेली आहे ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मे माईट कॅन आणि कुड हे चार मॉडेल बघणार आहोत सुरुवात करूयात मेपासून मेचा वापर परमिशन देण्या घेण्यासाठी पॉसिबिलिटीज वर्तवण्यासाठी आणि विश आणि ब्लेसिंगसाठी होत असतो म्हणजे अनुमती देण्यासाठी संभावना दर्शवण्यासाठी आणि इच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी मेचा वापर तुम्ही करू शकता उदाहरण बघा मे आय सर आता हे तर अतिशय कॉमन उदाहरण आहे की मे आय सर जेव्हा फॉर्मल वे म्हणजे तुम्ही ऑफिसमध्ये असाल शाळेच्या ठिकाणी असाल कॉलेजमध्ये असाल त्यावेळेस तुम्हाला फॉर्मॅलिटी दाखवायची असते प्रत्येक वेळेस त्यावेळेस तुम्हाला मेचा वापर करावा लागतो इथे तुम्ही कॅन वापरू शकत नाही कॅन हे जरी परमिशनसाठी वापरत असलो आपण तरी ते इनफॉर्मल वे असतो तो ठीक आहे त्यामुळे तुम्हाला जर परमिशन द्यायची असेल मागायची असेल त्यावेळेस तुम्हाला मे चाच वापर करावा लागेल कारण तो एक फॉर्मल वे आहे ठीक आहे नेक्स्ट एक्झाम्पल मे बी यू आर राईट कदाचित तू बरोबर असशील आता ही झाली संभावना पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी देखील आपण इथे मेचा वापर केलेला आहे त्याचप्रमाणे मे गॉड ब्लेस यू देव तुझं भलं करो इथे ब्लेसिंगसाठी आशीर्वाद देण्यासाठी मेचा वापर आपण इथे केलेला दिसत आहे आजचं दुसरं मॉडेल बघूयात माईट आता माईटचा वापर देखील पॉसिबिलिटी दाखवण्यासाठीच होत असतो पण मेपेक्षा जेव्हा संभावना पॉसिबिलिटी कमी असेल एखाद्या गोष्टीची त्यावेळेस तुम्ही माईट वापरू शकता पण पॉसिबिलिटी हंड्रेड पर्सेंट असेल त्यावेळेस तुम्हाला मेचा वापर करावा लागतो पण मेपेक्षा जर पॉस पॉसिबिलिटी कमी असेल संभावना कमी वर्तवायची असेल त्यावेळेस तुम्ही माईट वापरू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला पॉसिबिलिटी एखादी फ्युचर टेन्स किंवा प्रेझेंट टेन्स भविष्य काळात किंवा वर्तमान काळात दाखवायची असेल तरी देखील तुम्ही माईटचा वापर करू शकता उदाहरण बघा शी माईट वर्क टील लेट टू नाईट ती आज कदाचित रात्री उशीपर्यंत काम करेल इथे काय दाखवलेली आहे पॉसि पॉसिबिलिटी दाखवलेली आहे फ्युचर टेन्सची ठीक आहे वी माइट स्पेंड द वेकेशन ॲट पुणे आम्ही बहुतेक आमच्या सुट्ट्या कुठे घालू पुण्यामध्ये घालू ही देखील पॉसिबिलिटी दाखवलेली आहे फ्युचर टेन्समध्येच इट माईट बी एक्सपेन्सिव्ह आता हे उदाहरण तुम्ही असंही म्हणू शकला असतात की इट मे बी एक्सपेन्सिव्ह जेव्हा हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे की ती वस्तू कशी असणार आहे महागच असणार आहे हंड्रेड पर्सेंट गॅरंटी असेल त्यावेळेस तुम्ही मेचा वापर केला असता पण इथे संभावना कमी आहे मे पेक्षा कमी आहे की एवढी काही ते ती वस्तू काही महाग नसणार आहे त्यामुळे इथे कसं वापरलेलं आहे कोणतं मॉडेल वापरलेलं आहे माईट की इट माईट बी एक्सपेन्सिव्ह इतकं काही ते महाग असू शकत नाही ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे मेचा आणि माईटचा कधी आणि कुठे वापरायचं आहे ते पुढचं बघूयात आजचं मॉडेल कॅन कॅनचा वापर तुम्हाला कॅपॅसिटी म्हणजेच पात्रता दाखवण्यासाठी आणि परमिशनसाठी देखील होतोच परमिशन इनफॉर्मल वे मगाशी जसं सांगितलं त्याप्रमाणे जर इनफॉर्म इनफॉर्मल वे सॉरी इनफॉर्मल वे कसं जेव्हा तुम्ही मित्रांमध्ये वगैरे असाल तिथे तुम्हाला काही फॉर्मॅलिटी दाखवायची गरज नसते त्यावेळेस तुम्ही हमखास बिनधास्तपणे कॅन या मॉडेलचा उपयोग करू शकता बोलताना उदाहरण बघा कॅन आय हॅव अ कप ऑफ टी मला एक कप चहा मिळेल का इन फॉर्मल वेने इथे काही फॉर्मॅलिटी दाखवलेली नाही आहे यू कॅन डू इट येस यू कॅन डू इट म्हणजे काय कॅपॅसिटी पात्रता हो की तू हे करू शकतोस असं दाखवण्यासाठी तुम्ही कॅनचा वापर करू शकता आता बघा मे आय कमिन तुम्ही म्हणाल आता कॅन चालू आहे आणि मेचं उदाहरण का आता बघा एक एरर दाखवण्यासाठी हे उदाहरण घेतलेलं आहे मे आय इन असं जर तुम्ही म्हणालात किंवा तुम्हाला जर कोणी असं विचारलं आणि तुम्हाला जर ती परमिशन रिजेक्ट करायची असेल तुम्हाला त्याला आत येऊ द्यायचं नसेल तर तुम्ही काय म्हणाल नो यू मे नॉट कम इन बरोबर रॉंग जर तुम्हाला मेपासून एखादा क्वेश्चन सुरू होत असेल आणि तुम्हाला जर ती परमिशन रिजेक्ट करायची असेल तर तुम्ही मे नॉट असं वापरू शकत नाही जरी क्वेश्चन इथे मेने सुरू झालेला असेल तरी देखील तुम्ही मे नॉट असं वापरून परमिशन रिजेक्ट करू शकत नाही तर ते आन्सर कसं होईल नो यू कॅनॉट कम इन ठीक आहे हे बरोबर होणार आहे म्हणजे एखादी परमिशन रिजेक्ट जरी करायची असेल क्वेश्चन जरी मेने सुरू झालेला असेल तरी तुम्हाला कॅनॉट वापरायचं आहे मे नॉट नाईन हे इथे एक एरर दाखवण्यासाठी उदाहरण घेतलं होतं आजचं शेवटचं मॉडेल बघूयात कूड कुड हे तर पास्ट टेन्स आहेच कॅनचं कुडचा वापर पोलाईट रिक्वेस्ट करण्यासाठी अतिशय हंबल रिक्वेस्ट नम्र विनंती करण्यासाठी कुडचा वापर होत असतो त्याचप्रमाणे ॲबिलिटी दाखवण्यासाठी आणि पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी तर कुडचा वापर होतच असतो उदाहरण बघा कुड यू स्पीक स्लोली आता इथे अतिशय नम्रपणे विनंती केलेली आहे अजिबात इथे रागात कोणी बोललेलं नाही जेव्हा आपल्याला रागात बोलायचं नसतं आपल्याला भांडायचं नसतं अतिशय नम्र विनंती करायची असते त्यावेळेस तुम्ही बिनधास्तपणे कुड हे मॉडेल वापरू शकता ठीक आहे ही कुड नॉट एबल टू वॉक व्हॅन ही वॉज इल तो अजिबात चालू शकत नव्हता जेव्हा तो आजारी होता आता इथे ॲबिलिटी दाखवलेली आहे की तो पात्र नव्हता ठीक आहे त्याचप्रमाणे वी कुड गो आउट टुडे आज आपण बाहेर जाऊ शकतो आता इथे काय दाखवलेली पॉसिबिलिटी दाखवलेली आहे तर अशा पद्धतीने पोलाईट रिक्वेस्ट करायची असेल ॲबिलिटी दाखवायची असेल पॉसिबिलिटी दाखवायची असेल तर तुम्ही कुडचा वापर करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण चार मॉडेल्स बघितली कॅन कूड मे आणि माईट त्यांचा वापर बघितला कुठे कसा कधी करायचा अजूनही आपले मॉडेल शिल्लक आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी ते घेईलच आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर शेअर करा धन्यवाद